लोकसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्षातल्या एका बड्या नेत्यानं मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, पण मी ती ऑफर नाकारली असं विधान केलंय भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी. मी माझ्या पक्षाच्या धोरणांशी एकनिष्ठ असल्यामुळं मी ती ऑफर स्वीकारली नाही अशाचं विधान आज गडकरींनी केलंय. आता गडकरींचं नाव कधी पंतप्रधान पदासाठी चर्चेत येतं तर कधी महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांचं नाव चर्चेत येत असतं. पण यासाठीचे थेट संकेत आजवर मिळताना दिसले नव्हते, पण मला विरोधी पक्षाचा पंतप्रधान पदासाठी पाठिंबा असल्याचं विधान स्वतः नितीन गडकरींनी केल्यामुळं यावरनं अनेक तर्कवितर्क लगावले जात आहेत. एकीकडं राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचं वारं वाहत असताना गडकरींनी पंतप्रधान पदाबाबत केलेल्या या विधानामुळं यातून गडकरींना नेमकं काय सुचवायचंय याचे कयास बांधले जातात. नितीन गडकरींनी आत्ताच हे विधान करून नक्की कोणती राजकीय खेळी खेळलीये, गडकरी नक्की काय साध्य करू पाहत आहेत, त्यांचे काय डाव असतील समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी नितीन गडकरी नेमकं काय म्हणालेत ते बघूयात. 14 सप्टेंबरला नागपूर पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी भाषण केलं. त्यावेळी त्यांनी एक किस्सा सांगितला. मी कोणाचंही नाव घेणार नाही, पण विरोधी पक्षातल्या एका बड्या नेत्यानं मला ऑफर दिली होती की जर तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत. पण मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पाठिंबा का द्याल आणि मी तुमचा पाठिंबा का घेऊ. पंतप्रधान होणं हे माझं लक्ष्य कधीच नाहीये. मी माझ्या संघटनेशी आणि विचारांशी प्रामाणिक आहे. पदासाठी मी पक्षाशी आणि तत्वांशी तडजोड करणार नाही असं गडकरी म्हणाल्याचं त्यांनीच सांगितलं. आता या संदर्भात शरद पवारांनी तर गडकरींनाही ऑफर दिली नव्हती ना असाही प्रश्न निर्माण होतोय. तसंच नितीन गडकरी सरकारच्या धोरणांविरोधात बोलत राहिले म्हणून त्यांना विरोधी पक्षाच्या नेत्यांना अशी ऑफर दिली असेल तर त्यात त्रास होण्याचं कारण नाहीये असं वक्तव्य संजय राऊतांनी यावरती केलंय. आता नितीन गडकरींनी आत्ताच्या क्षणाला या ऑफर बद्दल भाष्य करून नेमकी कोणती राजकीय खेळी खेळलीये ते सुद्धा बघूयात. गडकरींनी खेळलेली पहिली खेळी म्हणजे पंतप्रधान पदाच्या शक्यता जिवंत ठेवणं. खरं तर नितीन गडकरी पंतप्रधान होतील असे अंदाज आजवर अनेकदा बांधण्यात आले, पण लोकसभा निवडणुकांच्या काळात देशभरात मोदी सरकार विरोधी वातावरण असल्याचं दिसून येत होतं. देशभरात ऑपरेशन लोटसचे झालेले प्रयोग, संविधान बदलाचं नरेटिव्ह, इतर अनेक प्रश्नांवरनं विरोधकांनी केलेला प्रचार यामुळं जनतेमध्ये रोष असल्याचं दिसून येत होतं. त्यामुळं 14 आणि 19 प्रमाणे मोदी सरकारला यावेळी यश मिळणार नाही असंच राजकीय विश्लेषक सातत्याने सांगत होते. या सगळ्यामध्ये भाजपला एक हाती बहुमताचा आकडा गाठता आले नाही तर इतर पक्षांशी जुळून घेण्याची भूमिका भाजपला घ्यावी लागेल असं बोललं जात होतं. तेव्हा मोदींऐवजी भाजपमधला सॉफ्ट चेहरा किंवा सगळ्यांशी जुळून घेणारा चेहरा म्हणून गडकरींचं नाव पंतप्रधान पदासाठी समोर आलं. सगळ्याच पक्षातल्या नेत्यांशी गडकरींचे असलेले संबंध, त्यांचा अजातशत्रू स्वभाव आणि केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामांमुळं नितीन गडकरी पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार असतील असं बोललं गेलं. लोकसभेच्या निकालानंतर भाजप चांगलीच बॅकफूटला गेली. भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता न आल्यानं भाजपला इतर पक्षांची गरज लागली. तेव्हा नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि चंद्राबाबूंच्या टीडीपीनं मोदी सरकारला टेकू दिला आणि नरेंद्र मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधान झाले. पण हे दोन्ही पक्ष आपल्या फायद्यासाठी सरकारमध्ये असल्याचं सातत्याने बोललं जाते, कारण या दोन्ही नेत्यांनी या आधी सुद्धा भाजप सोबत राहून नंतर विरोधाची भूमिका घेतलेली होती. त्यामुळे मोदींचा निर्णय आवडला नाही तर हे नेते सरकारचा पाठिंबा काढून सरकार अस्थिर करतील असं विरोधक सातत्याने म्हणतात. अलीकडेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी विधानसभेला महाराष्ट्रात महायुतीची सत्ता गेली की केंद्रातली मोदींची खुर्ची डळमळीत होईल, नितीश कुमार आणि चंद्राबाबू पाठिंबा काढून घेतील आणि 13 महिन्यांच्या वाजपेयी सरकारची पुनरावृत्ती होईल असा दावा केला होता. त्यामुळेच विरोधी पक्ष मोदी सरकार अस्थिर करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसतं. आता मोदी शहांच्या कारभारावर संघ सुद्धा नाराज असल्याच्या चर्चा आहे, त्यामुळे संघ आणि भाजपमधले संबंध ताणले गेल्याचं दिसून येतं. पण गडकरींना संघाचा मोठा पाठिंबा आहे, त्यामुळे भविष्यात जर केंद्रातलं सरकार अस्थिर किंवा डळमळीत झालं तर संघ गडकरींच्या नावाला पंतप्रधान पदासाठी प्राधान्य देऊ शकतो. तसंच आपल्याला विरोधकही पाठिंबा देऊ शकतात असं ठासवण्याचा प्रयत्न गडकरी आता करत असल्याचं दिसतं. यातूनच पंतप्रधान पदासाठी आजही आपल्याला दरवाजे खुले आहेत हेच गडकरी दाखवत असल्याच्या चर्चा सध्या जोमाने होताना दिसतात. पंतप्रधान पदाच्या ऑफरचं विधान करून गडकरींनी खेळलेली दुसरी खेळी म्हणजे अँटी मोदी नरेटिव्ह सेट करणं. प्रमोद महाजन यांच्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात वजन असलेला मराठी चेहरा म्हणून नितीन गडकरींचंच नाव घेतलं जातं.
नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हा गडकरींच्या जवळचे असणाऱ्या संजय जोशी यांना राजकारणातनं बाजूला काढण्याचं काम नरेंद्र मोदींनी केल्याचं आजही सांगितलं जातं. तेव्हापासूनच नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी यांच्यातल्या सुप्त संघर्षाच्या चर्चा होत असतात. 2014 मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सुद्धा अनेकदा जाहीर भाषणांमध्ये नितीन गडकरींनी आपली मतं स्पष्टपणे मांडलेली आहेत. महामार्गांच्या अनेक कामांचं क्रेडिट पंतप्रधान मोदींसमोरच त्यांनी स्वतःकडे घेतलंय. त्यामुळे गडकरी विरुद्ध मोदी या संघर्षाच्या बातम्या अधूनमधून येतच असतात. 24 लोकसभेच्या निवडणुकीवेळी सुद्धा गडकरींचं नाव भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत नव्हतं तेव्हा राज्यातल्या महाविकास आघाडीकडनं मोदी सरकारवरती टीका करण्यात आली होती. नरेंद्र मोदी आणि अमित शहा गडकरींना डावलत असल्याचे आरोपही करण्यात आले तेव्हा दिल्ली पुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा, महाविकास आघाडीत या, तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची, अशी जाहीर ऑफरच उद्धव ठाकरेंनी गडकरींना दिली होती. त्यामुळे गडकरींबद्दल विरोधकांच्या मनात सुद्धा सॉफ्ट कॉर्नर असल्याचं दिसून आलेलं आहे. त्यामुळे आता पंतप्रधान पदाच्या ऑफर बद्दलचं विधान करून विरोधकांचा विरोध हा भाजपला नाहीये तर नरेंद्र मोदींना आहे. त्यामुळे उद्या जर पंतप्रधान पदासाठी आपलं नाव चर्चेत आलंच तर विरोधक आपल्याला पाठिंबा देऊ शकतात, जेणेकरून भाजपची सत्ता टिकून राहू शकते हे दाखवण्याची खेळी नितीन गडकरी खेळत असल्याच्या चर्चा सध्या होताना दिसतात. आता पंतप्रधान पदाच्या ऑफर बद्दल सध्या बोलून गडकरींनी साधलेला तिसरा खेळ असू शकतो, तो म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना हवा देणं. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती आणि विशेषतः भाजपला आलेल्या अपयशाचं कापर देवेंद्र फडणवीसांवरती फोडलं गेलं. मराठा आरक्षण, पक्षांची फोडाफोड यामध्ये फडणवीसांच्या भूमिकेमुळेच भाजप बॅकफुटला गेल्याच्या चर्चा झाल्या. तेव्हापासून फडणवीसांवर केंद्रीय नेतृत्व नाराज असून त्यांना राज्याच्या राजकारणातनं बाहेर काढलं जाईल, दिल्लीला त्यांची रवानगी होईल अशा चर्चा झाल्या. त्यांचं नाव भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी सुद्धा चर्चेत आलं पण या चर्चेचं घोडं अजूनही भिजत असलेलं दिसतं. त्यामुळेच भाजप राज्यामध्ये आगामी विधानसभेला नेतृत्व बदल करू शकतो असं बोललं गेलं. तेव्हा कोणत्याही पद्धतीचे थेट आरोप नसलेले आणि राज्य भाजपमधले दिग्गज नेते नितीन गडकरी यांच्या नावाची भावी मुख्यमंत्री पदासाठी चर्चा झाली. राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शिंदे फडणवीसांनी नौदल आणि सोसाट्याच्या वाऱ्याला जबाबदार धरलं पण गडकरींनी पुतळ्यामध्ये स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर ही घटना घडली नसती असं विधान केलं. त्यामुळे अप्रत्यक्षपणे गडकरींनी राज्य सरकारवर निशाणा साधला आणि तेव्हा शरद पवारांनी सुद्धा गडकरींच्या आजवरच्या कामाचं कौतुक केलं होतं. आता देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी हे दोन्ही नेते संघाचा गड असलेल्या नागपूरमधनं येतात, दोघांनाही संघाची पार्श्वभूमी आहे. अशा वेळी आपल्या पदासाठी पक्षाशी आणि तत्वांशी तडजोड करणार नसल्याचं विधान करत गडकरींनी एक प्रकारे फडणवीसांवरतीच निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. सत्तेतून बाहेर पडल्यानंतर ती पुन्हा मिळवण्यासाठी फडणवीसांनी पक्षांची फोडाफोड केली आणि राज्याचं राजकारण दूषित केल्याचे आरोप त्यांच्यावरती सातत्याने होतात. अजित पवारांना सोबत घेतल्यानं संघाची ही नाराजी त्यांना ओढवून घ्यावी लागली होती. पण पदासाठी आपण पक्ष आणि तत्वांशी तडजोड करणार नाही असं म्हणत त्यांनी स्वतःला एक प्रकारे फडणवीसांना पर्याय म्हणून मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट केलाय अशा चर्चा होताना दिसतात. त्यामुळे उद्या जर फडणवीसांना बाजूला काढण्याची वेळ आलीच तर संघ गडकरींकडे राज्याचं नेतृत्व सोपवण्यासाठी अनुकूल असू शकतो असंही म्हटलं जाते. एकंदरीतच विरोधी पक्षातल्या बड्या नेत्यानं आपल्याला पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याचं वक्तव्य आज करून गडकरींनी वेगळंच टायमिंग साधलंय असं म्हटलं जातंय. यातनं मोदींपासून ते फडणवीसांपर्यंत प्रत्येकाला इनसिक्युअर करण्याचं काम गडकरींनी केल्याचं दिसतं. तुम्हाला काय वाटतं, नितीन गडकरींचं हे स्टेटमेंट म्हणजे राजकीय खेळी आहे का? याचे पडसाद आगामी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात कसे उमटतील याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबुडूचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.